नमस्कार, मी स्वाती गोडसे, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। 2019 महासंग्राम या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला जाणार आहोत पुण्याला। पुण्यातून गिरीश बापटांविरोधात काँग्रेसकडून आता चक्क लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचं नाव चर्चेत आलंय। स्वतः सुरेखा पुणेकर यांनीच आपण दिल्लीमध्ये काँग्रेसच्या हायकमांडला भेटल्याचं सांगत या चर्चेला दुजोरा दिलाय। त्यामुळे खरंच असं झालं तर पुणे लोकसभेची लढत नक्कीच रंगतदार होणार, यात शंका नाही। पुणेकरांची ही लावणी आताच आठवण्यामागचं खरं कारण म्हणजे पुण्याच्या काँग्रेस इच्छुकांच्या यादीत आणखी एक नाव चर्चेत आलंय, आणि ते म्हणजे लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर। स्वतः सुरेखा पुणेकर यांनीच या चर्चेला हवा दिली आहे। होय, मी दिल्लीत जाऊन काँग्रेस हायकमांडला भेटल्याचं त्यांनी स्वतःच कबूल केलंय। कोणत्या नेत्यांची अजून भेट नाही झाली, पण भेट झाली का तर मी तुम्हाला कळवते। पण मग तुम्ही दिल्लीमध्ये काय करत होता, आम्ही तुम्हाला कुणी आश्वासन दिले नेमकं? काँग्रेस मला दिल्ली हॅलो, मला दिल्लीतून फोन आले होते, मी दिल्लीला गेले पण परत आले पण पुण्याला, मला रिप्लाय येणार आहे, मी रिप्लाय आल्यानंतर मी तुम्हाला कळवते। तेच, कुणाचा रिप्लाय येणार आहे आपल्याला? दिल्लीतून येणार आहे का मुंबईतून येणार आहे? पक्षसृष्टीकडनं आला ना रिप्लाय की मी तुम्हाला कळवते। पण हे पक्षसृष्टी दिल्लीमधले आहेत का महाराष्ट्रामधले आहेत? दिल्लीमधले। आता खरंच काँग्रेसनं लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना पुण्यातून खासदारकीचं तिकीट दिलं तर भाजपकडून आधीच गिरीश बापट शड्डू ठोकून तयार आहे। काय बघताय हे मी पण बघतो, तुम्ही काय बघताय हे मी पण बघतो। राजकारणात उतरण्याची प्रबळ इच्छा खर तर सुरेखा पुणेकरांनी कधीच लपवून ठेवलेली नाही। यापूर्वीही 2009 साली मोहोळ विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून त्यांचं नाव चर्चेत होतं, पण पुढे काहीच झालं नाही। त्यानंतर पुणे लोकसभेसाठी पुन्हा एकदा प्रचारात पिकल्या पाण्याचा देठ किती हिरवा